अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील तालुका विधी सेवा प्राधिकरण आयोजित आझादी का अमृत महोत्सव जनजागृती शिबिर हे 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान तालुक्यातील विविध ठिकाणी कायद्याविषयी जनजागृती शिबिरांचे आयोजन करून लोकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली। या दरम्यान गावांमध्ये जाऊन विधी सेवा प्राधिकरण व त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच लोक अदालत आणि समेट यांची माहिती देत महिला व त्यांचे कायदे, कामगार, त्यांचे हक्क, ज्येष्ठ नागरिक अशा अनेक विविध कायद्यांविषयी माहिती शिबिराचे आयोजन करीत रॅलीच्या माध्यमातून तसेच काही गावांमध्ये घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप करून गेल्या 44 दिवसांपासून जनजागृती करण्यात आली। तसेच या कार्यक्रमाचा शेवट जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय येथून रॅली काढून करण्यात आला। त्या दरम्यान जामनेर येथील न्यायाधीश चितळेसो यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली व न्यायाधीश सो चांबले यांनी प्राधिकरण विषयी आणि त्यांच्या विविध सेवांविषयी माहिती देत तालुका विधी सेवा समिती जामनेर व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। ही रॅली आपल्या जामनेर न्यायालयापासून गांधी चौक जामनेर इथपर्यंत करण्यात आलेली होती आणि परत या रॅलीचा समारोप जामनेर न्यायालयामध्ये करण्यात आला। आपल्या देशामध्ये अनेक गोरगरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अशिक्षित लोक राहतात। त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय होत असतो आणि हा अन्याय होऊ नये म्हणून वेगवेगळे कायदे तयार केले जातात, कायद्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात। तर हे कायदे तयार करण्यामागचा आणि कायद्यामध्ये दुरुस्त्या करण्यामागचा एकमेव उद्देश असा असतो की ज्या लोकांवर हा अन्याय होत आहे त्यांनी या कायद्याचा आधार घेऊन आपल्यावरचा अन्याय दूर करावा। प्रत्येक न्यायालयामध्ये एक विधी सेवा प्राधिकरण कार्य करत असतं। या विधी सेवा प्राधिकरणाचा एक उद्देश आहे की जे गोरगरीब आहेत, मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, अशिक्षित लोक आहेत, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते न्यायापासून वंचित राहू नये आणि त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांना योग्य वेळी आणि मोफत न्याय मिळावा यासाठी विधी सेवा प्राधिकरण कार्य करत असतं। विधी सेवा प्राधिकरणाचं एक ब्रीद वाक्य आहे, न्याय सर्वांसाठी, न्याय सबके लिए आणि न्याय आपल्या दारी। म्हणजेच एक मोफत न्याय, ज्यांना खरंच पात्र आहेत लोक त्यांना मोफत न्याय देण्याचं काम विधी सेवा प्राधिकरण करत असतं। विधी सेवा प्राधिकरणामार्फत लोक न्यायालय, मध्यस्थी असे कार्यक्रम आयोजित केले जातात। आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करतो की येणाऱ्या 11 डिसेंबरला प्रत्येक न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी आपण एक विधी सेवा प्राधिकरणाने सर्वांना एक संधी दिलेली आहे, तर या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या न्यायालयामध्ये जो काही खटले प्रलंबित असतील तर या लोक न्यायालयाच्या माध्यमातून त्या खटल्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।